श्री महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी। एका हो भक्तांनो, श्री महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी, ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दारिद्र्य काळजी दूर होते। श्री महालक्ष्मीच्या कृपेने, समृद्धीने संपत्ती, ऐश्वर्य, वैभव प्राप्त होते, मनाची इच्छा पूर्ण होते। श्री महालक्ष्मीची नावे रूपे अनेक आहेत। सर्व भूतांच्या ठिकाणी ती छाया, शक्ती, तृक्षा, शांती, जाती, लज्जा, शांती, श्रद्धा, कांती, वृत्ती, स्मृती, दया, तृष्टी, माता, अधिष्ठात्री व लक्ष्मी अशा रूपाने राहते। तिला नमस्कार असो। कैलासावर पार्वती, क्षीरसमुद्रात सिंधुकन्या, स्वर्गात महालक्ष्मी, भूलोकी लक्ष्मी, ब्रह्मलोकी सावित्री, गोलोकी राधिका, वृंदावनी राजेश्वरी, चंदनवनी चंद्रा, चंपनवनी गिरिजा, पद्यवनी पद्या, मालतीवनी मालती, कुंदनदती, केतकी वनातील सुशीला, कंदमवनी कंदममाला, राजप्रसादी राजलक्ष्मी, घरोघरी गृहलक्ष्मी अशा विविध नावांनी श्री लक्ष्मी ओळखली जाते। अशा सर्वांच्या परिचयाच्या व सर्वानुभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ही कहाणी आहे। द्वापार युगात सौराष्ट्र देशात भद्रशवा नावाचा राजा राज्य करीत होता। तो पराक्रमी होता। 4 वेद, 6 शस्त्रे, 18 पुराणे ह्याचे सम्यक ज्ञान त्याला होते। त्याला सूरजचंद्रिका नावाची राणी होती। राणी देखणी, सुलक्षणी व पतिव्रता होती। त्या दोघांना 7 पुत्र व 1 कन्या होती। कन्येचे नाव ठेवले होते श्यामबाला। एकदा महालक्ष्मीच्या मनात आले, आपण त्या राज्याच्या राजगृही राहावे, त्यामुळे राजा अधिक सुखी होईल व प्रजेला अधिक सुख देईल। गरिबाकडे राहिले तर तो सारी संपत्ती स्वतःच खर्च करेल। म्हणून श्री महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले व ती काठी टेकत टेकत सूर्यचंद्रिका राणीच्या महालासमोर उभी राहिली। म्हातारी असली तरी ती तेजस्वी दिसत होती। तिला पाहताच एक दाशी पुढे आली। दाशीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीची नीट विचारपूस केली। वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी माता म्हणाली, बाळ, माझं नाव कमला, माझ्या पतीचं नाव भुवनेश, आम्ही द्वारकेला राहतो। तुमची राणी पूर्वजन्मी एका वेश्याची पत्नी होती। तो वेश्य फार दारिद्र्य होता। रोज त्या दोघांची भांडणं होत, मग नवरा तिला खूप मारझोड करी। या जाचाला त्रासलेली ती वैश्य पत्नी कंटाळली आणि घर सोडून गेली। राणीवनी उपाशी भटकू लागली। तिची ती दशा बघून मला तिची दया आली। धनसंपत्ती, सुख व समृद्धी देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची मी तिला कथा सांगितली व माहिती सांगितली। माझ्या सांगण्याप्रमाणे तिने लक्ष्मी व्रत केलं। तिला महालक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे तिचं दारिद्र्य संपलं। तिचं घर संततीने, संपत्तीने व समृद्धीने भरलं। तिच्या जीवनात आनंदी आनंद आला। पुढे ते पती पत्नी निधन पावले। श्री लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघं लक्ष्मी लोकात वैभवात राहिली। ज्यांनी जितकं वर्ष महालक्ष्मी व्रत केलं तितकी 1000 वर्ष त्यांना सुख उपभोग मिळाले। या जन्मी त्याचा जन्म राजकुळात झालेला होता, पण त्या राणीला महालक्ष्मी व्रताचा विसर पडला होता। त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम इथे आले आहे। वृद्धेचे बोलणे ऐकून दाशीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली। तिने वृद्धेला नमस्कार केला व म्हणाली, माताजी, मला या व्रताची माहिती व पूजाविधी सांगा। वृद्धेच्या रूपातील महालक्ष्मीने दाशीला लक्ष्मी व्रताची माहिती दिली व महिमा सांगितली। मग ती दाशी त्या वृद्धेचे उपकार मानून व तिला नमस्कार करून राणीला निरोप सांगण्यासाठी अनंतपुरात गेली। राजवैभवात लोळणाऱ्या त्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फार गर्व झाला होता। संपत्तीमुळे व सत्तेमुळे ती उन्मत्त झाली होती। म्हातारीचा निरोप ऐकून ती रागारागाने व तावातावाने आली व त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीला फटकळपणे बोलली। तिला धक्काबुक्की केली। ती वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणजेच प्रत्यक्ष लक्ष्मीच होती हे काही राणीला कळले नाही। राणीचा तो उद्धटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न राहता स्वतःने जायचे ठरविले। ती राजद्वारातून निघाली। वाटेत तिला शांबाला भेटली। शांबालेला सगळी हकीकत कळली। तिने त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीची क्षमा मागितली। तेव्हा श्री महालक्ष्मी मातेला तिची दया आली। तिने शांबालेला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली। तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार। राजकन्येचे महालक्ष्मीचे व्रत सांगितल्याप्रमाणे भावभक्तीने केले, त्यामुळे सिद्धेश्वर राजाच्या मालाधार या राजपुत्राशी तिचा विवाह झाला। ती पतीसह राजवैभवात नांदू लागली। इकडे मात्र महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे भद्रशेवा व राणी सूरजचंद्रिका याचे राज्य, ऐश्वर, वैभव सर्व गेले व त्याची अनन्य दशा झाली। एके दिवशी सूरजचंद्रिका आपल्या पतीला म्हणाली, आपला जावाई राजा आहे, खूप श्रीमंत आहे, त्याच्याकडे जा, आपले हाल सांगा, त्याला दया येईल, तो आपल्याला सहाय्य करेल। त्याप्रमाणे भद्रशेवा जावयाच्या राज्यात आला।
तो तळ्याच्या काठी बसला असताना पाणी नेण्यासाठी आलेले शांबालेच्या दाशींना तो दिसला. त्याची राजलक्षणे जाणून दाशींनी त्यांचे नाव गाव विचारले. तो शांबाला राणीचा पिता आहे हे कळल्यावर दाशी धावत धावत शांबालेकडे गेल्या. त्यांनी सर्व हकीकत तिला सांगितली. दाशीकडून राजवस्त्रे पाठवून शांबालेने आपल्या पित्याला मोठ्या थाटामाटाने राजवाड्यात आणले. आदर सत्कार केला. नाना परीचा पाहुणचार केला. तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले. भद्रश्रवा घरी आला. सूरजचंद्रिकेला आनंद झाला. तिने हंडा उघडून तो काय, हंड्यात द्रव नव्हते, कोळसे भरलेले होते. महालक्ष्मीच्या अवकृपेमुळे हा चमत्कार घडून आला होता. काही दिवसांनी सूरजचंद्रिका आपल्या लेकीच्या घरी गेली. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार. शांबालेने महालक्ष्मी व्रत केले, आईकडून करून घेतले. सूरजचंद्रिका परत आपल्या नगरात आली. तिने लक्ष्मी व्रत केले म्हणून पूर्वीचे राजवैश्वर्य तिला प्राप्त झाले. पुढे काही दिवसांनी शांबाला माहेरी आली. परंतु बापाला कोळसे दिले व आपल्याला काहीही दिले नाही हा राग सूरजचंद्रिका राणीच्या पोटात खदखदत होता. म्हणून शांबालेला कोणी विचारले नाही, तिचा अपमान झाला. परंतु आईवर न रागवता ती तेथून निघाली. निघताना तिने तिथले थोडे मीठ आपणाबरोबर घेतले. आपल्या राज्यात राजगृही आल्यावर पतीने तिला विचारले, माहेरून काय आणलेस? ती म्हणाली, राजाचे सार आणले. पती म्हणाला, म्हणजे काय? पत्नी म्हणाली, थोडा धीर धरा म्हणजे कळेल. त्या दिवशी तिने सर्व जेवण अळणी करायला सांगितले. नवऱ्याला तिने सर्व जेवण वाढले. त्याला सर्व जेवण अळणी लागले. मग तिने ताटात थोडे मीठ वाढले. पदार्थात ते घालताच जेवण रुचकर लागले. हेच ते राजाचे सार. शांबालेच्या पतीला तिचे म्हणणे पटले. मग त्या दोघांनी हास्य विनोद करून जेवण पुरे केले. अशा रीतीने जे कोणी हे महालक्ष्मी व्रत श्रद्धेने करते त्या भक्तांवर महालक्ष्मीची कृपा होईल. सुखसमृद्धी व शांती ह्याचा लाभ होईल. सकळ मनोरथ पूर्ण होतील. मात्र श्रीमंती आल्यावर उतू नये, मातू नये. श्री महालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये. दर गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये. महालक्ष्मीचा महिमा पुरवित भक्तांची कामना अशी ही श्री महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी सफल संपूर्ण. ओम श्री लक्ष्मी देवे नमः. ओम शांती शांती.